हॅलो स्टुडंट्स हायड्रोकार्बन्समधला जो अल्काइन्स पार्ट आहे तो आपण स्टार्ट केला आहे आणि अल्काइन्सच्या प्रिपरेशनच्या मेथड्स आपण बघतो आहे लास्ट लेक्चरला आपण अल्काइनच्या प्रिपरेशन मेथड स्टार्ट केलेला त्याच्यामधल्या एक सुरुवातीच्या इंडस्ट्रीयल मेथड आणि लॅब मेथड ह्या दोन मेथड आपण शिकलेलो आहोत आज त्यातला पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे अल्काइन्सचं प्रिपरेशन कसं केलं जातं तर त्यातली दुसरी मेथड आहे आपली फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स आता टर्मा टर्मिनल अल्काइन्स जे आहेत त्यांचा यूज करून आपल्याला हायर अल्काइन्स प्रिपेअर करता येतात जे कार्बन कंटेंट जास्त असणारे अल्काइन्स त्यातनं आपण प्रिपेअर करू शकतो न टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय तर बघा ह्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम जो असतो तो डायरेक्टली ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच असतो तर एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये जर कन्सिडर केलं टर्मिनल अल्काईनच्या बाबतीत तर तुम्हाला इथं त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा ओके हिअर इज अ टर्मिनल अल्काइन याच्यामध्ये जर हायड्रोजन बघितला आपण तर ट्रिपली बॉन्डेड कार्बनला हा हायड्रोजन डायरेक्टली अटॅच झालेला आपल्याला बघायला मिळतो आता असा जो हायड्रोजन असतो टर्मिनल अल्काईनमधला तो आपल्याला इझिली तिथन रिमूव्ह करता येतो कारण त्याची प्रॉपर्टी जर कन्सिडर केली तर तो ॲसिडिक नेचर दाखवतो आणि ने इझिली त्याला फॉर्म फॉर्ममधनं तिथन रिमूव्ह केलं जातं विथ दी हेल्प ऑफ स्ट्रांग बेस जे ॲसिड आणि बेस फॉर्मशे रिलेटेड रिॲक्शन कॅरी आउट करून तो हायड्रोजन तिथनं आपल्याला रिमूव्ह करता येतो आता ह्याच्यामध्ये रिमूव्ह करायचं असेल टर्मिनल अल्काईनमधला जर हायड्रोजन त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं स्ट्राँग बेस म्हणून घेत असताना इथं लिथियम अमाइड जो आहे त्याला स्ट्राँग बेस म्हणून कन्सिडर केलं जातं आणि लिथियम बरोबर अशा टाईपचे टर्मिनल अल्काईन जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा त्याच्यामधनं हायड्रोजन तिथनं रिमूव्ह होऊन एक इंटरमिडिएट फॉर्म आपल्याला तिथं पहिल्यांदा मिळतो ओके वि विच इज अ रिगार्डिंग टू मेटल ॲसिटिलाईट ओके आता हा जो लिथियम अमाइड आहे हा इझिली uh, वापरता येतो कारण सोडा अमाइडपेक्षा तो इझिली हँडल करता येतो म्हणजे सोडा अमाइड आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं त्याचा फॉर्म्युला एन ए एन एच टू रिॲक्टिव्हिटी जर कन्सिडर केली लिथियम आणि uh, सोडियमची तर लिथियम आणि सोडियमच्या रिॲक्टिव्हिटीमध्ये असणारा फरक आहे त्यामुळं लिथियम अमाइड जे आहे ते इझिली आपल्याला हँडल करता येतं त्यामुळे इथं ह्याला स्ट्रॉंग बेस म्हणून कन्सिडर केलं जातं आता ह्या मेथडमध्ये काय केलं जातं की हायर अल्काइन्स ह्याच्यातनं मिळतात सुरुवातीला लोअर अल्काइन्स घेतले जातात टर्मिनल अल्काइनच्या फॉर्ममधले म्हणजे ट्रिपली वॉनडेड कार्बनला हायड्रोजन अटॅच असणारे अल्काइन्स सिलेक्ट केले जातात त्याला पहिल्यांदा लिथियम अमाईडबरोबर रिॲक्ट केलं जातं ह्यातनं एक इंटरमिडिएट मिळतो आपल्याला आणि ह्या इंटरमिडिएटला नंतर पुढं जाऊन प्रायमरी अल्किल बरोबर रिॲक्ट केलं जातं अल्किल हलाइड म्हणजे आर डॅश एक्स आणि ते कसलं आहे प्रायमरी म्हणजे प्रायमरी कार्बनला तुमचं हॅलोजन तिथं अटॅच असणारे अल्किल हलाइट्स घेतले जातात आणि ह्या रिॲक्शन झाल्यानंतर फायनली मग ह्याच्यामधून तुम्हाला हायर अल्काईन तयार झालेले बघायला मिळतात तर एकंदरीत हा सगळा थिरोटिकल पार्ट आहे एक्झॅक्टली याची जनरल रिॲक्शन जर कन्सिडर केली तर बघा टर्मिनल अल्काईनच्या फॉर्ममध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं इथं दिस इज अ टर्मिनल अल्काइन ह्या टर्मिनल अल्काइनला लिथियम बरोबर रिॲक्ट केले एल आय एन एच टू दिस इज अ लिथियम अमाइड एन एच टू हा फॉर्म अमाइड दर्शवतो हो आणि त्याला एल आय लिथियम हा तुमचा मेटल जॉईन केलेला आहे आता हे रिॲक्ट होतं तेव्हा काय होतं की इथं असणारा जो हायड्रोजन आहे टर्मिनल फॉर्मचा तो इथल्या एन एच टू बरोबर रिॲक्ट होतो आणि एन एच टू प्लस एच होऊन एन एच थ्रीच्या फॉर्ममध्ये अमोनिया तिथनं बाय प्रोडक्टमध्ये जातो आणि हायड्रोजनच्या जागी कोण येतो तुमचा लिथियम म्हणजे हा तुम्हाला इंटरमिडिएट इथं मिळतो फॉर्म फॉर्ममधला ही, ही पहिली स्टेप आहे नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं हा जो ॲसिटिलाइड इथं तुम्हाला मिळाला आहे इंटरमिडियेट त्याला प्रायमरी अल्किल बरोबर म्हणजे आर एक्सबरोबर रिॲक्ट केलं जातं आर इज अ एनी अल्किल ग्रुप म्हणजे तुमचा इथील असेल किंवा प्रोपिल असेल ओके प्रायमरी फॉर्ममधला तो तिथं असू शकतो हे रिॲक्ट होताना कसं होतं की ओवरऑल इथला आर सी ट्रिपल बॉन्ड सी ह्या इथल्या आरबरोबर कंबाईन होऊन मेन प्रोडक्टमध्ये मिळेल आणि हा इथला लिथियम जो आहे तो एक्सबरोबर कंबाईन होऊन एल आय एक्स, एक्स लिथियम हॅलॅडच्या फॉर्ममध्ये तो बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि मग इथं तुम्हाला बघायला मिळेल की इथं तुम्हाला हायर अल्काइन तयार झालेलं बघायला मिळतं दिस इज वन हायर अल्काईन हायर का म्हणले इथं की इथं आर दाखवला आहे मग हा आर तुमचा कितीही कार्बनची चेन ती असू शकते वी कॅन एक्सटेंड दिस त्यामुळे इथं हायर अल्काइन प्रिपेअर होतात म्हणजे बघा सुरुवातीला आपण घेत असताना लोअर अल्काईन घेतलं ज्याच्यामध्ये ट्रिपली वॉन्डेड कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे असं आणि त्याच्यापासून आपण फायनल प्रोडक्टमध्ये हायर अल्काईन्स प्रिपेअर केले ज्याच्यामध्ये कार्बनची चेन एक्सटेंड झालेली आपल्याला बघायला मिळते न ही जनरल रिॲक्शन झाली ते का एक्झाम्पल फॉर दिस रिॲक्शन इथाईन आता इथाईन घेतलं इथं इथाइन म्हणजे कार्बन दोन आहेत कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर आणि हे दोन टर्मिनल इथं हायड्रोजन आहेत दोन्हीही तुमचे आपण कुठलाही हायड्रोजन तिथला रिमूव्ह करू शकतो कारण ॲसिडिक नेचर त्याचा असलेला आपल्याला बघायला मिळेल स्टेप नंबर फर्स्टनुसार हे इथाईन लिथियम बरोबर रिॲक्ट करा लिथियम बरोबर रिॲक्ट होणार तेव्हा हा इथला हायड्रोजन आणि हा एन एच टू हा कंबाइन होऊन काय काय मिळणार बघा तुम्हाला बाय प्रोडक्टमध्ये म्हणजे इथं एन एच थ्री मायनस झालेलं बघायला मिळेल आणि हा एन एच थ्री निघून गेल्यानंतर काय होईल की इथला लिथियम इथं येणार आणि इ इंटरमिडियेट फॉर्ममध्ये तुम्हाला काय मिळतं इथं इथिलिनियम इत्ती इथिन जे जनरली ॲसिटनलाइड फॉर्मशी रिलेटेड किंवा इथं जर कन्सिडर केलं मेटल ॲसिटिलाइड ह्या फॉर्ममध्ये इंटरमिडियेट इथं बघायला मिळतो जे लिथियमला हा तुमचा इथेनिलिम हा सबस्टिडंट तिथं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या इंटरमिडिएटला रिॲक्ट केलं जातं अल्किल बरोबर तर इथं ब्रोमो इथेन घेतला आहे म्हणजे ब्रोमो स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता की हा तुमचा प्रायमरी कार्बन आहे हा म्हणजे हा कार्बन अजून एका कार्बनला जोडला आहे म्हणून हा प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी कार्बनला बी आर अटॅच आहे दॅट्स वाय दिस इज अ प्रायमरी अल्किल हलाइड आता हे रिॲक्ट होणार तेव्हा काय होणार इथं जो तुमचा लिथियम आहे दिस एल आय डिज गेट रिॲक्ट विथ दिस बी आर आणि तो बाय प्रोडक्टमध्ये जाईल लिथियम रोमाइडच्या जा फॉर्ममध्ये आणि लिथियमच्या जागी कोण येणार हे सी एच ट्री आणि सी एच टू तुम्ही इथं प्रोडक्टमध्ये बघू शकता मग ऑलरेडी इथं तुमचं हे सी एच आहे कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आणि लिथियम गेल्यानंतर इथं आलेलं हे इथील युनिट म्हणजे पूर्ण कार्बन जर सगळे इथले काउंट केले तर इथं तुम्ही बघू शकता हाव मेनी कार्बन सर्ध्या वन टू थ्री आणि फोर चार कार्बन मिळाले ने एक नंबरच्या कार्बनला इथं डबल बॉ ट्रिपल बॉन्ड आहे त्यामुळे हे ब्यूट वन वाय एन ए किंवा वन ब्यूटन आहे समजते ज्या अशा फॉर्ममध्ये सुरुवातीला आपण घेताना इथं टू कार्बनची चेन घेतलेली पण फायनल प्रोडक्टमध्ये आपल्याला ती चेन एक्सटेंड होऊन चार कार्बनचा प्रोडक्ट मिळतो म्हणजे आपण घेतला लोअर अल्काईन पण त्याच्यातनं तयार काय झालं बघा हायर अल्काईन तयार झालेला तर बघायला मिळेल ज्या अशा फॉर्ममध्ये ही एक रिॲक्शन झाली ठीक आहे अनादर एक्झाम्पल फॉर दिस वन टेक प्रोपाईन तर प्रोपाईनच्या मध्ये मध्ये काय येणार तीन कार्बनची चेन येणार आणि तीन कार्बनच्या चेनशी कार्बन रिलेटेड हा तुमचा टर्मिनल कार्बनला असणारा हायड्रोजन सेम लिथियम अमाईडबरोबर रिॲक्ट करा हा एच आणि एन एच टू कंबाईन होऊन एन एच थ्रीच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाईल एचच्या जागी तुमचा एल आय येणार इथं इंटरमिडिएट तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये इथं बघायला मिळेल आता हा जो इंटरमिडियेट मिळाला आहे त्याला परत पुढं प्रायमरी अल्किल हलाईटबरोबर रिएक्ट करा यू कॅन टेक एनी प्रायमरी अल्किल हलाइट इथं ब्रोमो इथेच घेतला आहे तुम्ही आ, बी ऐवजी सी एल घेऊ शकता आय घेऊ शकता म्हणजे हलाईट तुम्ही कुठलाही तिथं चेंज करू शकता कार्बनची चेन पण तुम्ही वाढवू शकता मग ब्रोमो इथेनबरोबर रिॲक्ट केल्यानंतर काय होणार तो लिथियम आणि हा बी आर कंबाईन होऊन लिथियम ब्रोमाइडच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि प्रोडक्टमध्ये बघितलं तर आपल्याला इथं काय बघायला मिळतं बघा वन टू थ्री फोर आणि टोटल पाच कार्बनची चेन जे सुरुवातीला आपण घेतला तीन कार्बनचा अल्काईन आणि फायनल प्रॉडक्टमध्ये आपल्याला मिळालं की ती फाय कार्बनची चेन एक्सटेंड झालेली बघायला मिळाली आणि इथं जर काउंट केलं तर दोन नंबरच्या कार्बनला काय दिसतंय ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर मिळते पाच कार्बनची चेन आहे त्यामुळे पॅरेंट इज अ पेंट एन दोन नंबरला तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे आणि हा आल्काईन आहे म्हणून त्याचं नाव वायन इनं एन झालं आहे पेंट टू वाय ई किंवा टू पेन्टाईन असं लिहिलं तरीसुद्धा करेक्ट आहे म्हणजे अशा फॉर्ममध्ये दिस इज अ न्यू मेथड ह्या वर्षी ही ॲड केलेली मेथड आहे ओल्ड सिलेबसमध्ये जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये ही रिॲक्शन तुम्हाला नव्हती ह्या वर्षी ही नवीन ॲड केलेली रिॲक्शन आहे त्यामुळं ही व्यवस्थित आणि केअरफुली तुम्ही स्टडी करायची ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे ओके स्टूडेंट्स इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा तुम्ही करू शकता वन ब्रोमो ब्युटेन दिला आहे आणि त्याचं कन्वर्जन वन हेग्झाईनमध्ये किंवा हेग्ज वाय एन इमध्ये करायचं आहे ह्याच वेनं सुरुवातीला लोअर अल्काईन घेऊन त्याचं कन्वर्जन हायर अल्काईनमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळेल यू कॅन सॉल दिस ॲज युअर ओन सिंपल रिॲक्शन इज दिस तर ह्या टोटल सगळ्या प्रिपरेशनच्या मेथड्स आहेत अल्काईनच्या टोटल तीन ते चार मेथड आपण बघितलेले आहेत नेक्स्ट पॉईंट इज अ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काईन द जशा आपण अल्केन आणि अल्कीनच्या फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या तशाच सुद्धा फिजिकल प्रॉपर्टी आहेत दोन मार्क्सचा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स आता सिमिलर अल्किन आणि अल्केन जसे आहेत तसेच प्रॉपर्टी तुमच्या अल्काईनच्या बघायला आपल्याला मिळतात तर बघा सुरुवातीला आपण बघितलं होतं की हे अल्कीन किंवा अल्काईन जर कन्सिडर केले तर ते वॉटरपेक्षा कशा असतात लेस डेन्स असतात त्याच पद्धतीनं अल्कायनची सेम तीच प्रॉपर्टी आहे तसंच हे अल्कायन वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात पाण्यामध्ये ते पटकन मिसिबल होत नाहीत इनसोल्युबल आहे मग हे सोल्युबल कशामध्ये असतात तर जे तुमचे पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत मग इथर असेल बेन्झिन असेल किंवा तुमचं कार्बन टेट्रा क्लोराईड घ्या ह्याच्यामध्ये हे सोल्युबल असलेले आपल्याला बघायला मिळतात तसंच ह्या अल्काईनच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर ह्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉईलिंग पॉईंट जे आहेत जस जसं त्यांचं मोलेक्युलर मास वाढतं तस तसा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉईलिंग पॉईंटसुद्धा त्यांचा वाढतो ओके म्हणजे जस जशी कार्बनची चेन वाढणार तस तसं त्याचं मोलेक्युलर मास वाढणार आणि मोलेक्युलर मास जसं वाढेल तसं त्याचं मो मेल्टिंग पॉईंट आणि बॉईलिंग पॉईंटसुद्धा इन्क्रीज होणार आहे ऑब्व्हियसली म्हणजे सेम ॲज टू अल्किन आणि अल्केन ह्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी तशाच आहेत टॅब्युलर फॉर्म एक तुम्हाला इथं पुढं दिलेला आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला फॉर्म्युला त्याचं नाव त्याचं मोलेक्युलर मास त्याचं फिजिकल स्टेट किंवा बॉईलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट ह्या फॉर्ममध्ये हा टॅब्युलर फॉर्म आहे यू कॅन सी दिस वन लोअर अल्कान पहिलं दिलं इथाईन इथाईनचं मोलेक्युलर मास तुमचं ट्वेंटी सिक्स आता हे मोलेक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं हे तुम्हाला माहिती आहे बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्रीचे आपण बघितलेले आहेत त्याच्यानुसार हे काढता येतं हा पहिले जे सुरुवातीचे जे अल्काईन असतात लोअर त्याच्यामध्ये थो पहिले हे गॅसेस फॉर्ममध्ये असतात नंतर थोडे लिक्विड फॉर्ममध्ये हायरच्या फॉर्ममध्ये आपण गेलो तर ते सॉलिड फॉर्मशी रिलेटेड आपल्याला बघायला okay, मिळतात ओके स्टुडंट्स मग इथाईनच्या बाबतीत त्याचं मोलिक्युलर मास सव्वीस आहे फिजिकल स्टेट त्याची गॅसेस फॉर्ममध्ये त्याचा बॉईलिंग पॉईंट वन नाईंटी एट केलविन मेल्टिंग पॉईंटशी रिलेटेड वन नाईंटी वन केलविन ह्या फॉर्ममध्ये बघायला मिळतो ज जसं आपण पुढं जाणार तसतसं बघा तुम्हाला इथं दिसते की त्याचं मोलेक्युलर मास्क काय झाले गोज ऑन अ इन्क्रीजिंग व्हॅल्यू वाढत गेले ते जसजसं वाढणार तसतसं त्याचा बॉईलिंग पॉईंट बघा किंवा तुमचं त्याचा मेल्टिंग पॉईंटशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर के त्याच्यामध्ये सुद्धा तो इन्क्रीज झालेला बघायला मिळतो नंतर नंतर तो थोडासा डिक्रीज झाला आहे मेल्टिंग पॉईंटच्या बाबतीत मग हे असं का होतं तर ब्रांचिंग पॉसिबल असतं पुढं जाऊन ज जसं आपण पुढं जाणार तस तसं आयसोमेरिझम जर कन्सिडर केलं तर मोलिक्युलर फॉर्म्युला एक असेल तर त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो आपण जे स्ट्रेट ऐवजी ब्रांचिंग येऊ शकतं आणि ब्रांच जे असतात त्याच्या बाबतीत कमी जागेमध्ये मॅक्झिमम स्पेसमध्ये किंवा सॉरी कमी जागेमध्ये किंवा कमी स्पेसमध्ये ते स्वतःला ऑक्युपाय करत असतात त्यामुळं त्यांच्याशी रिलेटेड त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे किंवा बॉइलिंग पॉईंट आहे त्याच्या व्हॅल्यू तिथं डिक्रीज झालेलं आहे आपल्याला बघायला मिळतात दो, तर अशा फॉर्ममध्ये ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो अल्काईनच्या ज्या दोन दोन मार्कला तुम्हाला ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो क्वेश्चन की व्हॉट आर दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काईन म्हणून एकंदरीत हे रिगार्डिंग टू दी केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काईन नेक्स्ट वन इज अ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काईन आता एक्झॅक्टली अल्काईनच्या केमिकल रिॲक्शन्स कशा असतात तर त्याच्यामध्ये एक न्यू पॉईंट आहे बघा ॲसिडिटी ऑफ अल्काईन अल्काइन्स ॲसिडिक नेचर दाखवतात आता ॲसिड आणि बेस जर कन्सिडर केले तर टेन्थपर्यंत तुम्ही पी एचच्या फॉर्ममध्ये किंवा पी एचवरती ॲसिड आणि बेस कसं डिफाईन केलं जातं हे बघितलं होतं म्हणजे पी एचची जर रेंज बघितली तर फोर्टीनपर्यंत एक्सटेंड झालेलं असते झिरो टू फोर्टीन ह्या फॉर्ममध्ये मग सेवन पी एच हा न्यूट्रल असतो सात ते चौदा हा बेसिक आणि तिथून माग असतो तो ॲसिडिक ह्या बेसिक टर्म्स आहेत दहावीपर्यंतच्या पण इलेवन्थमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर ॲसिड आणि बेस वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला डिफाईन करता येतात एच प्लस आयन देणारे एच प्लस आयन घेणारे किंवा इलेक्ट्रॉन देणारे इलेक्ट्रॉन घेणारे अशा फॉर्ममध्ये दे ह्या डेफिनेशन येतात सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटर हा जो आपला चॅप्टर येणार आहे किंवा त्याच्यामध्ये ह्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होऊन जातील की एक्झॅक्टली ॲसिड आणि बेस कसे डिफाईन केले जातात वेगवेगळ्या मॅनरमध्ये तेव्हा आपण ते बघूया बट इथं आता आपण एक रिॲक्शन बघितली मघाशी की एच प्लस जो असतो टर्मिनल अल्कायनमधला हायड्रोजन तो आपल्याला तिथनं काढता येतो किंवा तो इझिली तिथनं रिमूव्ह होतो त्यामुळे हे अल्काईन ॲसिडिक नेचर दाखवतात आता हे जे ॲसिडिक कॅरेक्टर आहे ते काय येतं इथं ह्या पॉईंटमध्ये आपल्याला ते कळेल जनरली ट्रिपल बॉन्डेड कार्बनला जो हायड्रोजन अटॅच असतो तर त्याचं कॅरेक्टर ॲसिडिक कॅरेक्टर बघायला मिळतं आणि जेव्हा त्याला स्ट्रॉंग बेस लाईक अ लिथियम अमॅडबरोबर जेव्हा आपण रिॲक्ट करतो तेव्हा जो टर्मिनल अल्कायन आहे त्याच्यामधला हायड्रोजन रिमूव्ह होऊन त्याच्यामधनं आपल्याला लिथियम ॲसिडिलाईट्स इझिली तयार झालेले बघायला मिळतात आता ह्याच्यावरून ॲसिडिक कॅरेक्टर कसं निनोट केलं जातं किंवा हे असं का दाखवलं जातं तर त्याला एक रिझन आहे जर टर्मिनल अल्काइन्स आपण कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये असणारा जो हायड्रोजन असतो बघा हा हायड्रोजन हा डायरेक्टली ह्या कार्बनला लिंक असतो आणि हा कार्बन कसा आहे तर ट्रिपली बॉन्डेड कार्बन आहे मग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर तिथला कार्बन हा तुमचा एस पी टाईपचा हायब्रिडायजेशन दाखवतो मग आता हायब्रिडायजेशन म्हणजे काय हे सुद्धा का तुमच्यासाठी नवीन आहे आता हे काय असतं बघा की ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होत असतं तिथं आणि त्याच्यामधनं नवीन जिओमेट्रीज तयार होत असतात हे आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये शिकणार आहे तेव्हा हे डिटेलमध्ये येईल मग असतं काय अल्केन्समध्ये तुमचा एस पी थ्री हायब्रिडाईज कार्बन असतो अल्किन्समध्ये तुमचा एस पी टू हायब्रिडाईज कार्बन असतो आणि अल्काइन्समध्ये एस पी हायब्रिडाईज कार्बन असलेला आपल्याला बघायला मिळतं मग इथं डायरेक्टली एस पी हायब्रिडाइज कार्बनला तुमचा हा हायड्रोजन तिथं अटॅच झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि हा जो एस पी हायब्रिडाईज जो कार्बन आहे तुमचा त्याच्यामध्ये जर पर्सेंटेज एस कॅरेक्टर आपण बघितलं ना व्हॉट डू मीन बाय पर्सेंटेज एस कॅरेक्टर तर पर्सेंटेज एस म्हणजे सिग्मा बॉन्डचं कॅरेक्टर एस स्टँड्स फॉर अ सिग्मा बॉन्ड ओके मग अलकेनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इथं सिग्मा कॅरेक्टरच असतं हे मॅक्झिमम मालकेनमध्ये बघायला मिळतं पर्सेंटेज एस कॅरेक्टर अल्केनमध्ये सगळ्यात जास्त असतं अल्कीनमध्ये कसं असतं बघा एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड असतो तुमचा त्यामुळं थोडंसं कमी ते आलकीनमध्ये बघायला मिळतं आणि अल्काइन जर कन्सिडर केले तर इथं टोटली ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टरमध्ये वन सिग्मा बॉन्ड आणि टू पाय बॉन्ड असतात म्हणजे सगळ्यात लेस पर्सेंटेजेस कॅरेक्टर तुमचं अल्काईन्समध्ये येतं आणि हे लेस सिग्मा बॉन्ड कॅरेक्टर तिथं आल्यामुळं अशा कार्बनला तुमचा तिथं काय असतो हायड्रोजन तुमचा अटॅच झालेला बघायला मिळतो आपल्याला आणि ह्या केसमध्ये जर येस ऑर्बिटलशी रिले जर कन्सिडर केले तर इथं येणारे जी यस ये सबशेल आहे तुमची कार्बनशी रिलेटेड येस सबशेल येणार आहे तिथले इलेक्ट्रॉन हे न्यूक्लिअसच्या अगदी कसे असतात बघा अगदी जवळ असतात आणि न्यूक्लियसला ते टायटली बाइंड झालेले हेल्ड टुगेदर किंवा न्यूक्लिअसवरती कसा चार्ज असतो आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन तुमचे कसे आहेत निगेटिव्ह येस सबशेल ही न्यूक्लिअसच्या अगदी जवळ आहे त्यामुळे इथला अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन टाईटली बाइंड असतात किंवा व्हेरी क्लोज टू न्यूक्लिअस असतात आणि त्याच्यामुळं टर्मिनल अल्काइनशी रिलेटेड जर कन्सिडर केले तर तिथं असणारा जो तुमचा कार्बन आहे ओके टर्मिनल अल्काइनशी रिलेटेड हा जो कार्बन आहे ह्याचं जर कॅरेक्टर कन्सिडर केलं तर तो खूप जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो ॲज uh, कम्पेअर्ड टू दी एस पी थ्री कार्बन आणि एस पी टू कार्बन म्हणजे अल्किन आणि अल्केन ह्यांच्या तुलनेत अल्कायन्समधला जो हा जो कार्बन आहे ओके एस पी कार्बन तो खूप जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो इलेक्ट्रोनेगेटिविटी म्हणजे काय तर शेअर केलेली इलेक्ट्रॉनची जी पेअर असते ती स्वतःकडंच अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी असते एखाद्या एंटिटीकडं तर त्या फिनॉमिनॉनला इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी म्हटलं जातं आणि जो दाखवतो असा फिनॉमिनॉन त्याला इलेक्ट्रो इन नेचर असं म्हटलं जातं मग हा कार्बन कसा आहे बघा इलेक्ट्रो आहे काय इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे त्याचं रिझन कळालं असेल एस पी टाईपचा हॅबिडायजेशन न्यूक्लियसला टाईटली बाइंड त्यामुळं तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर जास्त दाखवतो आणि हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर जास्तीत जास्त टर्मिनल पोझिशनला येतं त्यामुळं हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे हा टोटल निगेटिव्ह चार्ज कॅरी करणार हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह त्यामुळं तो स्ट्रॉंग बेसबरोबर जेव्हा रिॲक्ट होणार तेव्हा ऑब्व्हिअसली हा एच प्लस तिथनं इझिली काय होणार आहे तुमचा रिमूव्ह करता येणार आहे तर हे झालं ॲसिडिक कॅरेक्टर अल्कायन्समधलं ते आपण ह्या वेने एक्सप्लेन करू शकतो मग तीच रिॲक्शन तुम्हाला परत दिली की कसं ॲसिडिक बिहेवियर दाखवलं जातं मगाशी आपण बघितली तीच रिॲक्शन म्हणजे लोअर अल्काइनपासून हायर अल्कायन कसे प्रिपेअर केले जातात इथाईन घेतलाय त्याला लिथियम आम्हाडबरोबर रिॲक्ट केला आहे इथला एच आणि एन एच टू कंबाईन होऊन एन एच थ्रीच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाईल इंटरमिडिएट फॉर्ममध्ये तुमचा लिथियम ॲसिटिलाइड इंटरमिडिएट मिळणार नेक्स्ट स्टेपमध्ये जर त्याला हायर अल्केन अल्कील हलायडबरोबर किंवा प्रायमरी अल्किल हलायडबरोबर आपण रिॲक्ट केलं तर त्यातनं मला हायर अल्काइन्स मिळतील नेक्स्ट स्टेपमध्ये परत त्याला लिथियम अमेटबरोबर रिॲक्ट केले बघा म्हणजे हाय एक हायड्रोजन आहे है तो पण आपण तिथनं रिमूव करून आपल्याला डायलिथियम तिथं सबस्टिट्यूट झालेला बघायला मिळेल आणि हाय अशा टाईपमध्ये ति तिथनं दोन्ही हायड्रोजन तुमचे रिमूव्ह झालेले बघायला मिळतील तर अशा फॉर्ममध्ये ही ॲसिडिटी तुम्हाला एक्सप्लेन करता येईल मग ह्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो कारण हा सुद्धा नवीन पॉईंट आहे ह्या वर्षी ह्या चॅप्टरमध्ये हा ॲड केलेला पॉईंट आहे की जे तुमचे अल्काइन्स आहेत ते ॲसिडिक कॅरेक्टर कसं दाखवतात पर्सेंटेज एस कॅरेक्टरशी रिलेटेड ओल्ड सिलेबसमध्ये पण हा पॉईंट आहे पण एवढा इलॅबोरेटेड फॉर्ममध्ये तो दिलेला नाही आहे ओके त्यामुळे हा पॉईंटसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे रिलेटिव्ह ॲसिडिटी ची ऑर्डर तुम्हाला इथं दिलेली आहे बघा म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर जर आपण बघितलं तर मॅक्झिमम तुम्हाला आल्काईनमध्ये बघायला मिळतं अल्काईन नंतर तुमचा हा आल्कीन त्याच्यामध्ये लास्टली आल्किन कारण हे कसं आहे पर्सेंटेज कॅरेक्टर कॅरेक्टरवरती इथं एस पी हायब्रिडायजेशन नंतर इथं तुमचं एस पी टू हायब्रिडायजेशन आणि इथं तुमचं एस पी थ्री हायब्रिडायजेशन मॅक्झिमम पर्सेंटेज एस कॅरेक्टर तुमचं कुठं असणार आहे तर ह्या एस पी थ्री कार्बनशी रिलेटेड तिथं मॅक्झिमम पर्सेंटेज कॅरेक्टर येतं त्यामुळं ॲसिडिक स्ट्रेन जर कन्सिडर केली तर ही जी ऑर्डर आहे ही तुम्हाला एम सी क्यूच्या फॉर्ममध्ये तिथं विचारण्याची शक्यता आहे त्यामुळं हे तुम्ही व्यवस्थित बघू शकता किंवा हा पॉईंट तुम्ही केअरफुली फुल कॉन्सन्ट्रेशननं स्टडी करायचा आहे ओके माय डिअर स्टुडंट्स नेक्स्ट लेक्चरला मग आपण पुढच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या काय आहेत अलकाईंच्या त्या डिस्कस करायच्या आहेत थँक्यू